सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने बंडखोरीनंतर पहिल्यांदाच मतदार संघामध्ये येत आहेत। यावेळी तिरंगा रॅली काढून यावेळी खासदार धैर्यशील माने यांचे स्वागत केले जात आहे। यावेळी हजारो दुचाकी घेऊन तरुण या रॅलीत सहभागी झाले आहेत। सगळ्यांच्या हातात तिरंगा ध्वज असल्याने देशभक्तीचं आणि शक्तीचं दर्शन या रॅलीत पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या किनीपासून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली आहे। लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर पहिल्यांदाच येत असताना तिरंगा रॅलीला आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी देशभरातल्या युवकांनी आज देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव अतिशय दिमाखानं साजरा करण्यासाठी म्हणून सर्व राष्ट्र एक संघ झालंय आणि त्याचाच एक भाग म्हणून तिरंगा रॅली आज सर्व तरुण मित्रांनी माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या एकत्रपणे या ठिकाणी काढली। मी आज इथं आल्यानंतर एक दुःखद घटनेचं सुद्धा या ठिकाणी वार्ता मला इथं समजली की विनायक पेठे साहेब जे मराठा आंदोलनामध्ये अतिशय अग्रभागी भागी होते त्यांचं दुःखद निधन झालं। मी मनापासून त्यांना सर्वांच्या आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरची प्रार्थना करतो। त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींनी अतिशय प्रेमाने आणि जल्लोषानं आज एका बाजूला वरुणराजा बरसतोय आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाच्या प्रेमाचा वर्षाव या ठिकाणी मतदारसंघामधल्या इथं होतोय। या सर्वांच्या प्रेमाला सलाम करत मी मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी आगमन होत आहे आणि निश्चितच ही वाट विकासाची वाट या ठिकाणी कोल्हापूर सांगली जिल्ह्याची धरू दे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। उद्याचा दिवस आहे आणि निश्चितपणे ज्यांना ज्यांना बंडखोर त्यावेळी या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणण्यात आलं ते स्वतंत्र वीर म्हणून त्या ठिकाणी पुढे आले। आज ही एक क्रांतीची नवी ज्योत अनेक या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या भक्तांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी हातामध्ये घेतले ही ज्योत पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बुलंदपणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काम करतोय। आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जातोय। या दोघांच्याही नेतृत्वानं निश्चितपणे कोल्हापूर सांगली जिल्हा असेल किंवा पूरग्रस्त आमचा या ठिकाणी परिसर असेल याला दिलासा मिळत भविष्याची वाटचाल निश्चितपणे एका चांगल्या युगाकडे होते याची मला खात्री। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कोल्हापूर।